राज्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी धबधबे सुद्धा ओसंडून वाहत आहेत। ओसंडून वाहणारे हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकही गर्दी करतात। या धबधब्यांवर तरुणाई सेल्फी काढत आनंद लुटते, तर काही ठिकाणी धबधब्यांचा रौद्र रूप सुद्धा पाहायला मिळते। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या 6 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सामरद इथला रिव्हर्स फॉल धबधबा पर्यटकांचं खास आकर्षण ठरतोय। हा धबधबा खाली कोसळताना हवेच्या दाबामुळे पाण्याचे तुषार उलट्या दिशेला जात असल्याची नयनरम्य दृश्य फोटोग्राफर विलास तुपे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी धबधबे प्रवाहित झालेत। सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधब्याचं हे अजस्त्र रूप पाहायला मिळालं। गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे सालेकसा तालुक्यातील ब्रिटिशकालीन हाजरा फॉल धबधबा हा देखील ओसंडून वाहू लागलाय। या धबधब्यावर राज्यासह मध्य प्रदेश छत्तीसगड मधील पर्यटकांनी हजेरी लावली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे सध्या लहान मोठी अशी 30 धरणं असून त्यांच्या पाणी साठ्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबेही प्रवाहित झाल्यात। यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा सध्या ओसंडून वाहू लागलाय। सुमारे 30 ते 40 फुटांवरनं कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतोय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।